विजयदशमी उत्सवानिमित्त विश्व हिंदू परिषद तळोदातर्फे शस्त्रपूजन आणि तळोदा प्रखंडाची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. विश्व हिंदू परिषद बजरंग दल तळोदा आणि शहर कार्यकारिणीतर्फे शस्त्रपूजनाचा कार्यक्रम देखील करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून इंजिनियर सुनील मगरे व महेश टोपले हे होते. यावेळी विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री विजय सोनवणे, जिल्हा सेवा प्रमुख डॉक्टर शांतीलाल पिंपळे, राजाराम राणे, प्रखंड उपाध्यक्ष ऋषिकेश बारगळ हे मंचावर उपस्थित होते. प्रथम भारत माता पूजन आणि शस्त्रपूजन करण्यात आलं. यावेळी शहर मंत्री पवन शेलकर यांनी नियोजन केलं. शहर अध्यक्ष मुकेश जैन, संपर्क प्रमुख महेंद्र गिरनार, सहसंयोजक दीपक लोहार, पवन सोनवणे यांनी केलं. विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री विजय सोनवणे यांनी तळोदा प्रखंड कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली. अध्यक्षपदी प्राध्यापक राजाराम राणे तर उपाध्यक्षपदी ऋषिकेश बारगळ, प्रखंड मंत्री म्हणून दीपक चौधरी, सहमंत्री म्हणून ललित पाटील, सेवा प्रमुख म्हणून भरत कलाल, सहसेवा प्रमुख संदीप पाटील, संजय जावरे, विशेष संपर्क प्रमुख म्हणून महेंद्र गिरणार, प्रचार प्रसिद्धी प्रमुख अमोल हिवरे, बजरंग दल संयोजक दिलवर पावरा यांच्यासह पवन राजकोळे यांची नियुक्ती करण्यात आली. या बातमीसाठी नाशिक, या बातमीसाठी तळोदेहून महेंद्र सूर्यवंशी.